पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत। मी मानसी माने घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस। सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान। युनायटेड 18 फॅक्टरी आउटलेट श्री तिरुपती गार्मेंट्स प्रकाश चित्र मंदिरासमोर पारोळा रोड धुळे। मोबाईल 94214-62974। बाल हक्क संरक्षण कायद्यातील तरतुदींची व्यवसायावर गदा, डोंबारी कुटुंबाचा दावा, मुलीस बाल हक्क संरक्षण समितीच्या कार्यालयात नेण्याचा प्रयत्न। पुरेशा प्रमाणात कापूस येत नसल्याने जिनिंग मिल बंद पडण्याच्या मार्गावर, भाव वाढीची शक्यता कमी, शेतकऱ्यांनी निम्मे कापूस विकला पाहिजे, ज्ञानेश्वर भामरे यांचे मत। वातावरणात बदल, ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील मका हरभऱ्यावर किडीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी, धुळ्यात पावसाचा शिडकावा। धुळे शहरातील SVKM इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी सुमारे 250 गरजूंना कपडे आणि साड्या वितरित केल्या। आणि नेपाळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणाऱ्या मनीषा मोरे हिचा धुळ्यात नागरी सत्कार। मनीषा मोरे हिने उच्च पदस्थ होऊन इतरांना प्रेरणा द्यावी। आता बातम्या विस्ताराने। बाल हक्क संरक्षण कायद्यातील तरतुदी आता पारंपरिक व्यवसायावर गदा आणत आहे, त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे जगणे कठीण होईल। शिवाय बालकांपासून आम्ही दूर राहायचे कसे, असा प्रश्न छत्तीसगडमधील डोंबारी समाजाच्या आई वडिलांचा आहे। डोंबारीच्या खेळात उंचावरील दोरीवर चालणाऱ्या मुलीची जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्न बाल हक्क संरक्षण समितीचा आहे। तर पारंपरिक व्यवसाय करताना स्वतःच्या अस्तित्वाची कागदपत्रे नाहीत, त्यामुळे कोणत्याही योजनेचा डोंबारी कुटुंबास लाभ मिळत नाही, तेव्हा त्यांनी जगायचे कसे हे तरी बाल हक्क संरक्षण समितीने सांगावे, असे मत अनेकांनी व्यक्त केले। बाल हक्क संरक्षण कायद्यात अनेक तरतुदी आहेत। कायदेशीर तरतुदी या मुलांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहेत हे मान्यच आहे, पण याच तरतुदी पिढीजात व्यवसाय करणाऱ्या डोंबारी समाजासाठी डोकेदुखी झाल्या आहेत। महाराष्ट्रासह देशभरात डोंबारी समाज विखुरला आहे। सध्या छत्तीसगडमधील डोंबारी कुटुंब धुळे शहरात आले आहे। या कुटुंबाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुंपण भिंतीजवळ आपली कलाकुसर दाखविण्यास सुरुवात केली। कुटुंबातील एक मुलगी 8 ते 10 फूट उंचावर बांधलेल्या दोरीवर तोल सांभाळून कसरती करीत होती। त्याचवेळी कुणीतरी बाल हक्क संरक्षण समितीने जारी केलेल्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविली। बालकाच्या संरक्षणाबाबत संवेदनशील असलेल्या समितीचे अधिकारी सतीश चव्हाण, तृप्ती पाटील, कामगार अधिकारी कार्यालयातील PJ रुईकर, PS डुकले डोंबारी कुटुंबाने मांडलेल्या खेळाजवळ आले आणि त्यांनी त्यांचा खेळ बंद पाडला। डोंबारी कुटुंबातील मुलामुलीस बाल हक्क संरक्षण समितीच्या कार्यालयाकडे घेऊन जात असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले। अचानक होत असलेल्या कारवाईमुळे आणि आपली मुले कुणीतरी घेऊन जात असल्याची जाणीव झाल्याने डोंबारी कुटुंबातील आईवडील चांगलेच भीतरलेत, त्यांना काहीही सुचेनासे झाले। यावेळी तेथे उपस्थित असलेल्या राज साळवे हे मदतीला पुढे आले। संरक्षण समितीची कार्यवाही बरोबर आहे, पण या कुटुंबाचा हा पिढीजात व्यवसाय आहे, याच व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह होतो। व्यवसायात सहभागी असणाऱ्या मुलांना तुम्ही दूर करणार असाल तर या कुटुंबाने जगायचे कसे हे पण सांगावे, अशी भूमिका घेतली। पण मुलगी दोरीवरून पडली आणि तिला अपंगत्व आले तर तिची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न तृप्ती पाटील यांनी केला।
दोरीवर चालणाऱ्या मुलीस आम्ही बालहक्क संरक्षण समितीच्या कार्यालयात नेणार असे सांगितले. बालकांच्या हक्काची एवढी काळजी आणि संवेदनशीलपणा आहे तर शहरात अनेक व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये बालके काम करतात, त्यांच्याबाबत बालहक्क संरक्षण समिती काय कारवाई करते असा प्रश्न साळवे यांनी उपस्थित केला. मात्र त्याच्यावर समितीचे अधिकारी आणि कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. दोरावर चालून दाखवलं साहेब 5000 येतो काही घरकुणी, फक्त आमचाच समाज करू शकतो, दुसरा नाही करू शकते. एक मिनिट सर, तुमच्या विचाराला सहमत आहे, तुम्हाला विरोध नाही, तुम्हाला काही तक्रार आली असेल त्याबद्दल मी मॅडमांना सरांना एक विनंती केली. ते बाल नाचतं आहे ना, धुळे जिल्ह्यात प्रत्येक हॉटेलवर लहान बालक कामाला आहेत, तर तुम्ही त्यांचा बंदोबस्त करणार आहात का? नाही केला साहेब तर मी उद्या मॅडमवर आणि साहेबांवर गुन्हे दाखल करेन. पूर्ण धुळे शहरात हॉटेलवर पोरं काम करतात, त्यांचं काय करणार आहे तुम्ही हे मला प्रश्न सांगा मॅडम. आणि साहेब आम्हाला घर नाही, कोटाची तक्रार आहे, कोटाची कुठे कुठे आणि भीक मागू का साहेब? भीक मागायला गेलं तुम्ही देणार का? ती चांगली आहे, तिच्यावर लोक चांगल्या नजरेने पाहतील का? तिला भीक देईल का कोणी साहेब? हे तुम्ही समजून घ्या माझी सर, कारण काही बुवा लोक आहेत, आमचा धंदाच येतो भीक मागून पोट भरणं. धुळे तालुक्यातील बोरवीर येथील प्रयोगशील शेतकरी वाल्मिक सोनवणे यांनी शेतीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. सोनवणे यांचे उपक्रम शेती शाश्वत आणि उत्पादन खर्च कमी करणारे आहेत. तेव्हा सोनवणे यांनी राबविलेले विविध प्रयोग लक्षात घेता केंद्र सरकार यापुढे राबविणाऱ्या कृषीविषयक उपक्रमात वाल्मिक सोनवणे यांना सहभागी करून घेणार असे स्पष्टीकरण ग्वाल्हेर येथे झालेल्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती संमेलनात देण्यात आले. ग्वाल्हेर येथील विजया राजे सिंधिया कृषी विश्वविद्यालयात नैसर्गिक शेती या विषयावर राष्ट्रीय शेती संमेलन झाले. मध्य प्रदेशातील राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विश्वविद्यालयात नैसर्गिक शेतीवर राष्ट्रीय शेती संमेलन झाले. संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते झाले. यावेळी मध्य प्रदेशचे राज्यमंत्री भारतसिंह कुशवा, डॉक्टर व्ही पी चहल, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहानिरीक्षक डॉक्टर अनुपम मिश्रा, मणिपूर येथील डॉक्टर अरविंद कुमार शुक्ला, डॉक्टर एस आर के सिंह, डॉक्टर वाय पी सिंह यांच्यासह देशातील 425 कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी, शेतीशास्त्रज्ञ आणि देशभरातील प्रयोगशील आदर्श शेतकरी उपस्थित होते. या संमेलनात धुळे शहरातील बोरविहीर येथील आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त प्रयोगशील शेतकरी वाल्मिक श्रीराम सोनवणे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सोनवणे यांनी शेती क्षेत्रात केलेले विविध प्रयोग, मल्टीलेअर शेती, झिरो टिलेज शेती, नैसर्गिक शेती, योगिक शेती याविषयी माहिती दिली. गेल्या 22 वर्षापासून गांडूळ खत, बायोडायनामिक खत, कंपोस्ट खत, जीवामृत, अमृत पाणी, ड्युकोमजर गोकृपा अमृत, एकात्मिक कीड व्यवस्थापन, जैविक कीड नियंत्रण अशा विविध प्रयोगांची माहिती दिली. यासाठी मला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शांताराम मालपुरे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ रोहित कडू, डॉक्टर दिनेश नांद्रे, डॉक्टर पंकज पाटील, डॉक्टर आतिश पाटील, कृषी भूषण पुरस्कार विजेते दिलीप पाटील यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगितले. वाल्मिक सोनवणे यांचे प्रयोग पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले. केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये वाल्मिक सोनवणे यांना सहभागी करून घेणार असल्याचे स्पष्टीकरण वरिष्ठांनी दिले. सोनवणे यांच्यामुळे जिल्ह्यास देशपातळीवर पहिल्यांदाच असा बहुमान मिळाला आहे. कापसाला येणाऱ्या काळात जास्तीचा दर मिळेल अशा अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे, त्यामुळे जिनिंग प्रेस मिल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. काही जिनिंग मिल आठवड्यातून 3 दिवस चालविण्याचा प्रयत्न होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला सध्या दिला जात असलेला दर कमी आहे, त्यामुळे भारतात कापसाचे दर वाढण्याची शक्यता कमी आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी किमान निम्मे कापूस विक्रीस आणला पाहिजे असे मत केशरानंद जिनिंग मिलचे संचालक ज्ञानेश्वर भामरे यांनी व्यक्त केले. जिनिंग मिल बंद पडत असल्याने मिलमध्ये काम करणाऱ्यांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. धुळे जिल्ह्यात अनेक शेतकरी नगदी पीक म्हणून कपाशीचे उत्पादन घेतात. गेल्या काही वर्षात कपाशीला चांगले दर मिळत आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस उत्पादित करण्याचा मार्ग स्वीकारला. साहजिकच धुळे जिल्ह्यासह खान्देशात अनेक जिनिंग मिल उभारल्या गेल्या. सध्या 7 ते 8 हजार रुपये प्रति क्विंटल दर दिला जात आहे.
गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 10,000 भाव मिळाला होता, त्यामुळे येणाऱ्या काळात कपाशीचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी साठवून ठेवली आहे। जिनिंग मिलमध्ये कपाशीच येत नसल्याने आता मिल बंद पडल्या आहेत। अतिशय कमी प्रमाणात कपाशीची आवक होत असल्याने आठवड्यातून 3 दिवस जिनिंग मिल चालविण्याचा प्रयत्न होत आहे, पण मिल चालविण्यासाठी जास्तीचा खर्च येतो, त्यामुळे त्या प्रमाणात कपाशी असणे गरजेचे आहे। मिल बंद असल्याने मिलमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर कपाशीचे दर ठरत असतात। सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षा भारतात कपाशीला जास्तीचा दर दिला जात आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात कपाशीचे दर वाढतील असे खात्रीने सांगता येत नाही। तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या एकूण कपाशीपैकी निम्मे कपाशी विक्रीस आणली पाहिजे असे मत केशरानंद जिनिंग मिलचे प्रमुख ज्ञानेश्वर भामरे यांनी व्यक्त केले। आजची परिस्थिती जी कापसाची आमच्याकडे नाही येण्याचं कारण असं आहे की आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये भारताचे कापसाचे दर जास्त आहेत आणि जगात कापसाचे दर कमी आहेत, परंतु शेतकऱ्याला याची जाणीव नसल्यामुळे की कापूस हे पीक इंटरनॅशनल आहे, कापूसाची तुलना चीनशी अमेरिकेशी केले जाते आणि कापूस फक्त रुईच्या गाठींवर अवलंबून न राहता सरकीचं तेल आणि सरकीचे ढेप म्हणजे कॉटन केक आणि कॉटन वॉश याच्यावरसुद्धा अवलंबून असतो आणि यावर्षी सुरू झाल्यापासून सगळे भाव उतरते आहेत। म्हणजे कापसाचे भाव 10,500 सुरुवात झाले, आज ते 8,200-8,300 येऊन गेलेले आहेत आणि म्हणून इंटरनॅशनल मार्केटच्या तुलनेने भाव जास्ती जरी असले तरी शेतकऱ्यांना मागील वर्षी जे भाव त्यांनी बघितले आहेत त्या भावाची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांनी माल घरात ठेवलेले असल्याचे मला जाणवते। वास्तविक पाहता आज भारताचं कंजम्पशन जे स्वतःचं आहे रुईच्या गाठींचं ते 2 कोटीचंच आहे। ज्या स्पिनिंग मिल आहेत त्या 60% स्पिनिंग मिल चालू आहेत, 40% पूर्णपणे बंद आहेत। 60% ज्या पण चालू आहेत त्या पण 50%च्या धर्तीवर चालू आहेत। माझी स्वतःची जिनिंग बघितली तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 दिवसात एकच पाळी आम्ही रात्रपाळी चालवतो आहे आणि म्हणून स्पिनिंग मिलांना जर परवडलं नाही याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होऊन जे आपलं 2.5 कोटीचं कंजम्पशन आहे ते 2 कोटीवर येऊन जाईल आणि भारतात 3.5 करोड गाठींचं उत्पादन यावर्षी सगळे कॉटन असोसिएशन इंडिया असेल किंवा भारताची संस्था असेल वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्याकडनं 3.5 कोटी गाठींची क्षमते। अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर। धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये। सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात। LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो। याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध। खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे। दूरध्वनी 241-0011। मॅडम 1 मिनिट, फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही। हे किलो द्या। 1 kg। फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है। नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे। फोन क्रमांक 025-62-240-623,
नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255 74741। सूट तर अनेक जण देतात, पण बंपर ऑफर फक्त युनायटेड 18 मध्येच। देशातील नामांकित ब्रँडेड कपड्यांमधील युनायटेड 18 फॅक्टरीचे आउटलेट आता आपल्या धुळे शहरात सुरू झाले। युनायटेड 18 शोरूम मध्ये तुम्ही प्रत्येक खरेदीवर भरघोस सूट मिळवा। तसेच 9,999 रुपयांचे रेडीमेड कपडे खरेदी करून केवळ 3,333 रुपये द्या। बंपर ऑफर घेण्याची संधी केवळ 31 डिसेंबर 2022 पर्यंत। तुम्हाला हवे असलेले ब्रँडेड रेडीमेड कपडे अगदी कमी किमतीत खरेदी करा। संपर्क युनायटेड 18 फॅक्टरी आउटलेट, श्री तिरुपती गार्मेंट्स, प्रकाश चित्र मंदिरासमोर, पारोळा रोड, धुळे। मोबाईल क्रमांक 94214-62974। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। लाठीकाठी हा पारंपरिक खेळ असून युद्ध कलांपैकी एक आहे। लाठीकाठी चालविण्याची कला आली तर मुलींना स्वतःचे संरक्षण सहज करता येईल। शिवाय या पारंपरिक खेळाच्या सरावातून शरीर लवचिक करता येईल। शारीरिक स्वास्थ्यासाठी लाठीकाठी खेळ हा महत्त्वाचा आहे। पारंपरिक खेळ जोपासणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे मत लाठीकाठी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले। गट शिक्षण अधिकारी रंजिता धिवरे आणि ज्येष्ठ विधितज्ञ आर एस सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती। गुरुखेम भारतीय दांडपट्टा प्रसारक मंडळातर्फे धुळ्यात मंगळवारी जिल्हास्तरीय लाठीकाठी स्पर्धेचे उद्घाटन झाले। या स्पर्धेत निरनिराळ्या वयोगटातील 40 मुलामुलींनी सहभाग नोंदविला। धुळे शहरातील नूतन पाडवी कन्या विद्यालयाच्या मैदानावर गट शिक्षणाधिकारी रंजिता धिवरे, मिनल तवर यांच्या हस्ते उद्घाटन झाले। याप्रसंगी नवीन चंद्र भावसार, ललित चव्हाण, मुख्याध्यापक कल्पना नाईक, भावना चौरशिया, जे एस खेरणार, राम जाधव, बी ए सैंदाणे, शैलेश पावणकर, दयालिनी भावसार उपस्थित होते। याप्रसंगी ॲडव्होकेट सोनवणे, गट शिक्षणाधिकारी रंजिता धिवरे, मिनल तवर यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले। लाठीकाठी हा पारंपरिक खेळ असून परंपरागत युद्ध कलांपैकी एक आहे। बदलत्या परिस्थितीत अनेक जण या खेळापासून दुरावले आहेत। शरीराला लवचिकता प्राप्त करण्यासाठी, स्वसंरक्षणासाठी लाठीकाठी ही कला अवगत असणे महत्त्वाचे आहे। नव्यानेच या क्रीडा प्रकाराला मान्यता मिळाली आहे। अलीकडे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत धुळ्यातील खेळाडूंनी पदके मिळविली आहेत। प्रसिद्ध दानपट्टा पटू माणिकराव पावनकर यांनी धुळ्यात गेल्या अनेक वर्षापूर्वी लाठीकाठी या कलेचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले। अनेक मुले मुली आजही या केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत। मुलींनी स्वसंरक्षणासाठी लाठीकाठी कला शिकली पाहिजे। तसेच काळाच्या पडद्याआड जात असलेल्या या क्रीडा प्रकाराला आता शासनाने देखील प्रोत्साहन दिले पाहिजे। त्यासाठी निरनिराळ्या क्रीडा संघटना, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले पाहिजे, अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमाचे संयोजन शैलेश पावनकर, सीमा पावनकर, आरती पावनकर, राजेंद्र मद्रासी यांनी केले। या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूला प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच विजेत्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले। लाठी सिलेंबम कॉम्पिटिशनचं आयोजन या नूतन पाडवी हायस्कूलच्या कन्याशाळेच्या पटांगणात आज केलेले आहे। विद्यार्थिनींसाठी विशेषतः याची या खेळाची गरज आहे असं वाटतं, आणि या हेतूने या खेळामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी शासनाच्या वतीने नक्कीच आम्ही प्रयत्न करू। आणि या स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व खेळाडूंना, आयोजकांना शुभेच्छा देते। ही परंपरा पुढे काही जाणार नाही आणि ह्या ठिकाणी थांबून जाईल। आता ज्ञान जे लाठीचं ज्ञान जे ते आपली संस्कृतीचे भारतामध्ये किंवा हिंदुस्थान आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये शतकानुशतके लाठीचं शिक्षण जे ते आपल्या देशामध्ये दिलं गेलेलं आहे आणि याच्याबद्दलचे वस्त्र आज देखील तुम्हाला खेडोपाडी पाहायला मिळतात। परंतु ही जी कला आहे ही काळाने लुप्त होत जाताना दिसते, तिला नवीन जीवदात आज शैलेश भाऊ तसेच त्यांचे जे कार्यकर्ते आणि जे शिष्य आहेत ते पुढे चालवत आहेत। जिल्ह्यात अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त होत आहे। ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील मका आणि हरभऱ्यावर किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे। किडीपासून पिके सुरक्षित करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे। फवारणी केल्यानंतर आकाश निरभ्र व्हावे, सर्वत्र सूर्यकिरण पसरावे,
त्यामुळे पिके सुरक्षित होऊन पिकांची वाढ जोमाने होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान बुधवारी दुपारी 3 सुमारास धुळे शहरात पावसाचा शिडकावा झाला. ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. धुळे जिल्ह्यात गेल्या 3 सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे जलस्तर उंचावला असून रब्बी हंगामाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा जिल्ह्यातील सुमारे 2 हेक्टर क्षेत्रात रब्बी हंगाम घेतला जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी गहू, हरभरा आणि मक्याचे उत्पादन घेतले आहे. पिकांची वाढ चांगली होत असताना अचानक वातावरणात बदल झाला आहे. गेल्या 2 सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे मका आणि हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. किडी वाढीस लागली तर पिकांचे नुकसान होईल आणि उत्पादनात मोठी घट येईल असे शेतकऱ्यांना वाटत आहे. अशा परिस्थितीत पिके सुरक्षित करण्यासाठी आता शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे. कीटकनाशकांची फवारणी केली तरी आकाश निरभ्र झाले पाहिजे, सर्वत्र सूर्यकिरणे पसरली पाहिजे, त्यानंतर कीटकनाशकांची फवारणी परिणामकारक ठरेल असे गर्ताड येथील शेतकरी राहुल पाटील यांनी सांगितले. धुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये आता कीटकनाशकांची फवारणी होत असल्याने शेतमजुरांना रोजगाराची संधी मिळाली आहे, तसेच कीटकनाशक विक्रेत्यांच्या व्यवसायाला चालना मिळाली आहे. दरम्यान धुळे शहरासह धुळे तालुक्यात दुपारी पावसाचा शिडकावा झाला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळ मंगळवारी रात्री 8 झालेल्या भीषण अपघातात 3 ठार झाले तर 1 गंभीर जखमी झाला आहे. महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळ नादुरुस्त अवस्थेत उभे असलेल्या ट्रकला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली, त्यामुळे हा अपघात झाला. अपघातात विजय पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. रमाकांत पाटील यांना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आणि मध्य प्रदेशात राहणाऱ्या ज्ञानसिंग भवर यांचा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. मुंबई आग्रा महामार्गावर वरखेडी फाट्याजवळ एक ट्रक नादुरुस्त झाली होती, त्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. चालकाने कंपनीकडे माहिती दिल्यानंतर कंपनीतर्फे ट्रक दुरुस्तीसाठी कर्मचारी पाठविण्यात आले, त्यात विजय पाटील आणि रमाकांत पाटील यांना पाठविण्यात आले होते. या दोघांकडून ट्रक दुरुस्तीचा प्रयत्न होत होता, मात्र त्याचवेळी इंदूरकडे भरकाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुरुस्ती होत असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली, त्यामुळे विजय पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर दुरुस्तीचेच काम करणाऱ्या रमाकांत पाटील यांचा खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. धडक देणाऱ्या ट्रकचा चालक ज्ञानसिंग भवर आणि त्याच्यासोबत असलेला सहचालक या अपघातात गंभीर जखमी झाले. कागदपत्रावरून ज्ञानसिंग याची ओळख पटली, पण त्याच्यासोबत गंभीर जखमी झालेल्याची ओळख पटलेली नाही. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली. महामार्ग सुरक्षा विभागाने अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर अपघात कमी होतील असा दावा करण्यात आला होता, पण महामार्गावरील अपघात कमी झालेले नाहीत. याबाबत महामार्ग प्राधिकरणाने उपाययोजना केल्या पाहिजेत असे मत अनेकांनी व्यक्त केले. अजून काही बातम्या, पण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस साठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 विस्तारित वॉरंटी, 1 उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स,
झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे. दूरध्वनी 0252-282-111, 295-311. मोबाईल 94-204-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-267-287. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. व्यवहारी जगात आज अनेक जण आत्मकेंद्री आणि स्वार्थी होत आहेत, मात्र त्याचवेळी महाविद्यालयीन विद्यार्थी सामाजिक दायित्व स्वीकारून गोरगरिबांना मदत करीत आहेत. ही बाब माझ्यासारख्या अनेकांना मनस्वी आनंद देणारी आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा हा उपक्रम व्यवहारी जगात माणुसकी जोपासत आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून निरनिराळ्या सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी गोरगरिबांच्या मदतीला धावून जावे अशी अपेक्षा डॉक्टर श्रीकांत रंधावणे यांनी व्यक्त केली. धुळे शहरातील SVKM इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुमारे 250 गरजूंना कपडे आणि साड्या वितरित केल्या. मुंबई येथील विले पार्ले केळवाणी मंडळाच्या धुळ्यातील SVKM इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी कपडे आणि साड्या वाटपचा उपक्रम राबविला. धुळे शहरातील पांझरा किनारी असलेल्या गोरगरिबांच्या वसाहतीत जाऊन सुमारे 250 जणांना कपडे आणि महिलांना साड्या वितरित केल्या. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य निलेश साळुंके यांनी मार्गदर्शन केले. कपडे वितरणाच्या वेळी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ श्रीकांत रंधावणे, प्राध्यापक योगेश बापना, प्राध्यापक बसवेश्वर जिरवणकर, प्राध्यापक प्रेरणा इखर उपस्थित होते. उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी थंडीचे दिवस लक्षात घेता गोरगरीब आणि कष्टकऱ्यांना कपडे दिलेत, तसेच काही महिलांना साड्या दिल्या. आर्थिक दुर्बलतेमुळे मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नसलेल्या गरिबांना कपडे आणि साड्या मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव उमटले आणि त्यांना नकळतपणे विद्यार्थ्यांना धन्यवाद दिलेत. या उपक्रमाचे नियोजन स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेचे मयंक पाटील, सिद्धेश नाशिककर, स्वप्नील मराठे, संकेत वाघ, निर्भय देवरे, ऋषभ खेरणार, साक्षी गवई, सायली मेहरुणकर, प्रज्ञा पवार यांनी केले. यावेळी विभाग प्रमुख डॉ श्रीकांत रंधावणे म्हणाले की व्यवहारी जगात आज आत्मकेंद्री आणि स्वार्थी व्यक्ती पावलोपावली भेटतात. अशा लोकांकडे परोपकाराची भावना नसते, पण अशाही परिस्थितीत SVKM अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी संवेदनशील आहेत. विद्यार्थ्यांनी गोरगरिबांना कपडे आणि साड्या देण्याचा उपक्रम राबवून संतांनी सांगितलेला माणुसकीचा धर्म जोपासला आहे. जोपासली जात असलेली ही माणुसकी पाहून माझ्यासारख्या अनेकांना निश्चितच आनंद झाला आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून निरनिराळ्या सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी गोरगरीब आणि कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे. त्यामुळे आर्थिक विवंचनेत असणाऱ्या गोरगरिबांना त्यांचे जगणे सुलभ होईल, असेही डॉक्टर रंधावणे म्हणाले. धुळे जिल्ह्यातील 119 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. धुळे तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींची मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान यंत्र सज्ज करण्यात येत आहेत. मतदान यंत्रात उमेदवार आणि त्यांचे निवडणूक चिन्ह अंकित करण्यात येत आहेत. त्यासाठी तांत्रिक कर्मचारी आणि महसूल कर्मचारी जेल रोडवरील तांत्रिक विद्यालयात काम करीत आहेत. निवडणूक प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो, त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया सुलभ आणि अल्पावधीत पार पडते. सध्या धुळे जिल्ह्यातील मतदान होत असलेल्या 119 ग्रामपंचायतीसाठी मतदान यंत्र सज्ज करण्यात येत आहे. त्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या उपस्थितीत कामकाज केले जात आहे.
धुळे तालुक्यातील 33 पैकी 3 ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली, त्यामुळे आता 18 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठी तांत्रिक आणि महसूल यंत्रणा कामाला लागली आहे. धुळे शहरातील जेल रोडवरील तांत्रिक विद्यालयात मतदान यंत्र सज्ज करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीचे नाव, प्रभाग क्रमांक आणि त्या त्या भागात निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांची नावे, त्यांचे निवडणूक चिन्ह अंकित केले जात आहे. येत्या 3 दिवसात ही प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर 17 डिसेंबरला पोलीस बंदोबस्तात त्या त्या गावाला मतदान यंत्र आणि कर्मचारी पाठविण्यात येतील. धुळ्यातील जेल रोडवरील तांत्रिक विद्यालयात तहसीलदार गायत्री सेंदाणे यांच्या नियंत्रणात मतदान यंत्र सज्ज करण्यात येत आहेत. कष्टकरी कुटुंबातील मनीषा मोरे हिने नेपाळ येथे झालेल्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले. मनीषा मोरे हिच्या कामगिरीचा अभिमान तिच्या कुटुंबांसह नगावबारी परिसरातील प्रियदर्शिनी नगरमधील नागरिकांना कायम राहील अशी भावना संदीप पाटील यांनी व्यक्त केली. नेपाळ येथील स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविलेल्या मनीषा मोरे हिचा मानवाधिकार संघटना आणि नगावबारी परिसरातील नागरिकांतर्फे नागरी सत्कार करण्यात आला. नेपाळ येथील पोखरा येथे राष्ट्रीय स्पर्धा झाली. या स्पर्धेत नगावबारी परिसरातील प्रियदर्शिनी नगरात राहणाऱ्या मनीषा मोरे हिने 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. सुवर्णपदक घेऊन धुळ्यात आलेल्या मनीषा मोरे हिचा मानवाधिकार संघटना आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. मानवाधिकार संघटनेचे संदीप पाटील यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे होते. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा मायादेवी परदेशी, सामाजिक कार्यकर्ते नितीन शिरसाट, मधु परदेशी, अवंता माळी, ज्योती रावत, चेतन पाटोळे, विजया मोरे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी नितीन शिरसाट म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत मनीषा मोरे हिने मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. तिची आई धुणी भांडी करून मुलीस शिकवते. वनविभागात नोकरीला असलेल्या मनीषाला 6 महिन्यांचे बाळ आहे. असे असताना नेपाळमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण पदक मिळविले आहे. तिच्या कार्यकर्तृत्वाचे कुटुंबासह या भागातील नागरिकांना सतत अभिमान राहील. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे आणि संदीप पाटील म्हणाले, मनीषाने नगावबारी परिसर आणि धुळ्याचे नाव साता समुद्रापार नेले. तिने स्पर्धात्मक परीक्षा देऊन उच्च पदस्थ व्हावे. तिच्या यशामुळे अन्य विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल. एक डिसेंबर 2022 ते 5 डिसेंबर 2022 या दरम्यान नेपाळ देशातील पोखरा या सिटीमध्ये झाल्या. तिथे भारतासोबत नेपाळ, चीन आणि भूतान या देशांनी पार्टिसिपेट केलं होतं. त्यामध्ये मी 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. आणि वापसीला परत 6 तारखेला भारतात वापस आले. सर्वप्रथम माझा पूर्ण परिवार, माझी आई, भाऊ आणि माझे गुरुवर्ग ज्या ठिकाणी मी प्रॅक्टिस करते, भुसावळ पोलीस ग्राउंडला आणि मेन म्हणजे माझ्या डिपार्टमेंटचे, की त्यांनी मला इथे जाण्यासाठी परमिशन दिली. फॉरेस्ट डिपार्टमेंट, मी सध्या कार्यरत आहे पोतवड तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागला. त्यांनीही मेहनत करावी आणि भारतासाठी मेडल आणावे हीच माझी अपेक्षा आहे, की सर्वांनी मन लावून मेहनत करावी शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान. युनायटेड 18 फॅक्टरी आउटलेट श्री तिरुपती गार्मेंट्स प्रकाश चित्र मंदिरासमोर पारोळा रोड धुळे, मोबाईल 94214-62974. बाल हक्क संरक्षण कायद्यातील तरतुदींची व्यवसायावर गदा, डोंबारी कुटुंबाचा दावा, मुलीस बाल हक्क संरक्षण समितीच्या कार्यालयात नेण्याचा प्रयत्न. पुरेशा प्रमाणात कापूस येत नसल्याने जिनिंग मिल बंद पडण्याच्या मार्गावर, भाव वाढीची शक्यता कमी,
शेतकऱ्यांनी निम्मे कापूस विकला पाहिजे. ज्ञानेश्वर भामरे यांचे मत. वातावरणात बदल. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील मका हरभऱ्यावर किडीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी. धुळ्यात पावसाचा शिडकावा. धुळे शहरातील SVKM इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी सुमारे 250 गरजूंना कपडे आणि साड्या वितरित केल्या. आणि नेपाळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणाऱ्या मनीषा मोरे हिचा धुळ्यात नागरी सत्कार. मनीषा मोरे हिने उच्च पदस्थ होऊन इतरांना प्रेरणा द्यावी. याबरोबरच धुळे TV बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.